सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो खरं तर मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी नोव्हेंबर महिना हा खूप महत्त्वाचा असतो कारण या महिन्यामध्ये आपल्याला मोसंबीचा खऱ्या अर्थानं बेस उभा करणं गरजेचं असतं मित्रांनो आज एक नोव्हेंबर आहे आणि दिवाळी आहे दिवाळीच्या सर्व शेतकरी बांधवांना भांद मनपूर्वक शुभेच्छा तर मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला मोसंबीमध्ये मैं काय काय काम करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या मोसंबीच्या झाडामध्ये स्टोरेज तयार करणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये दोन ड्रिंचिंग आणि जवळपास दोन फवारण्या घेणं गरजेचं आहे मित्रांनो ह्या दोन ड्रिंचिंग आपल्याला दहा नोव्हेंबरपर्यंतच पूर्ण करायची आहे त्यामुळे आपण जवळपास आतापासून जर आज जरी कामाला ला कामा लागलो आपण किंवा उद्या जरी कामाला लागलो तर चालतं पण ड्रिंचिंग आपल्याला महत्त्वाच्या दोन ड्रिंचिंग या महिन्यात पूर्ण करणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेचा पाणी पाणी बंद करून ताणसुद्धा आपल्या मोसंबीच्या बागेला द्यायचं आहे त्यामुळे दहा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला दोन ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो दहा नोव्हेंबरपर्यंत मी याच्यामुळे म्हणतोय की जर काळीच शेत असेल तुमचं तर आपल्याला दहा नोव्हेंबरपर्यंत आणि तुमचं मध्यम ते हलकी जमीन असेल तर आपण पंधरा नोव्हेंबरपर्यंत शेवटची ड्रिंचिंग करू शकतो तर मित्रांनो दोन ड्रिंचिंग आपल्याला दहा नोव्हेंबरपर्यंत साधारणतः करून घेणं आहे आणि दोन फवारणंसुद्धा आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेवर करणं गरजेचं आहे यानंतर मित्रांनो आपल्याला याच महिन्यामध्ये आपल्या मोसंबीच्या हो बागेवरील हो वायर काडी सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो हीच काडी नंतर आपल्या झाडावर बुरशी पसरत असते त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या झाडावर जर वायल काडी असेल तर ती कटसुद्धा कर करणं गरजेचं आहे मित्रांनो आता आपल्याला ज्या दोन फवारण्या घ्यायच्या आहे यामध्ये जर आपल्या झाडावर जास्त प्रमाणामध्ये काडी असेल आणि आपल्याला ती आप काडी जा काढायची असेल तर मित्रांनो यातली एक फवारणी आपण ताबडतोब आपल्या काड्या काढून नंतर करणं गरजेचं आहे कारण आपण जर काड्या आपल्या कट केल्या तर त्यावर आपल्याला बुरशीनाशकाचा स्प्रे करणं घेणं गरजेचं आहे मग मित्रांनो त्या काड्यासाठी आणि स्टोरेजसाठी सुद्धा आपण त्या एक बुरशनाशक आणि व खत घेऊन आपल्या स्टोरेजही करू शकतो आणि आपल्या काड्यावर बुरशनाशकाची फवारणी करू शकतो मित्रांनो यानंतर आपल्या ला नोव्हेंबर आपल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला आपल्या झाडावर बोर्ड पेस्ट करणं सुद्धा पेस्टिंग करणं सुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो याच महिन्यामध्ये आपल्याला आपल्या झाडावर आता नेमकंच पान संपलेला आहे आणि आपल्या झाडा झाडाच्या बुंद्याजवळ आपल्याला बुरशी पाहायला मिळते आणि कधीकधी आपल्या पावसामुळं जमिनीवर पाऊस पडतो आणि जमिनीची माती थोडीफार प्रमाणामध्ये खोडर पडते तर ती तीसुद्धा आपल्याला धुवून काढण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या झाडाला बोर्ड बेस्ट करणं गरजेचं कर आहे मित्रांनो यानंतर आता आपण जवळपास दहा ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत स्टोरेजचं काम करणार आहोत मित्रांनो आपल्या स्टोरेजचं काम कम्प्लीट झाल्यानंतर आपण आपल्या झाडाचं जा दोन ड्रिंचिंग केल्यानंतर पाणी तोडल्यानंतर मात्र आपल्याला झाड आंब्या बहराचं ला पहिलं पाणी देईपर्यंत आपल्या मोसुंबीच्या बागेमध्ये कुठेही कोणताही कॉक निघणार नाही किंवा आप कुठेही आपल्या मोसंब्यामध्ये पाणी येणार नाही असं कधी कधी असं होतं की आपलं मोसुंबीचं वर खाली असतं आणि वर एखादा कांद्याचा म्हणा किंवा गव्हाचा प्लॉट असतो आणि अचानक आपण रात्री पाणी भरल्यानंतर त्या गावाच्या ओरातून किंवा कांद्याच्या ओरातून पाणी आपल्या मोसुंब्यात येतं मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण स्टोरेजचं काम संपवतो त्यानंतर आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे नाहीतर आपण जर आपल्या बगीच्यामध्ये स्टोरेज केलं आणि पंधरा तीन वरांनंतर किंवा एक महिन्यानंतर अचानक जर आपल्या एखाद्या शेतातून आपल्या शेतामध्ये पाणी आलं तर आपल्या मोसंबीची मो बाग लीक होऊ शकते त्यामुळे आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये स्टोरेजचं काम केल्यानंतर पाणी आपल्याला आपण डिसेंबरच्या दे शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या मोसंबीची कंडिशन पाहून तान सोडणार आहे तेव्हाच आपल्याला पाणी द्यायचं आहे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आपल्या टप्प्याटप्प्यानं टापे करणं गरजेचं आहे आणि परत सांगतो की नोव्हेंबर महिना खऱ्या अर्थानं मोसंबीचा बेस महिना आहे या महिन्यामध्ये आपण जेवढं काम करू तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पुढच्या दहा महिन्यामध्ये उत्पादन भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये चांगलं नियोजन करून मोसंबीमध्ये स्टोरेज करणं गरजेचं आहे मोसंबीमधील काड्या काढणं गरजेचं आहे मोसंबीला बोर्ड अभ्यास करणंसुद्धा गरजेचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेतलं की नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला कोणतं काम करायचं आहे तुमचे काही प्रश्न असतील तर मित्रांनो नक्की कमेंट करा स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे काही अडचणी असतील तर नक्की फोन करा मित्रांनो मोसंबी ही आपल्याला जर आपण नियोजन केलं तर नक्की उत्पादन देणार आहे परंतु पहिलं आपल्याला आपल्या मोसंबीचं नियोजन करणं गरजेचं आहे त्यानंतर मात्र मोसंबी आपल्याला उत्पादन देणार आहे धन्यवाद